सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। घरात सुख आणणारा, मंगलमय घर करणारा असा मंगल कलश, याची स्थापना आपल्याला नवरात्रीपासून करायची आहे। ती कशी करायची ते बघूया। तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। 3 ऑक्टोबर पासून आपण सगळेजण शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात करणार आहोत। 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला नवरात्री साजरी करायची असती आणि 12 ऑक्टोबरला त्याची सांगता दसऱ्याने होते। आता प्रत्येकाच्या घरात मंगल कलश असेलच। ह्या घटस्थापनेपासून आपण आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे। प्रत्येकाच्या घरात असेल, ज्यांच्या घरात आहे त्यांनी व्हिडिओ बघू नका, पण ज्यांना नव्याने मंगल कलशाची स्थापना करायची आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। मंगल कलश कसा स्थापन करावा, कोणी करावं, त्याच्यातलं पाणी, त्याच्यातली जी पानं आहे, नारळ कधी बदलावा, या सगळ्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मंगल कलश, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे की सगळं मंगलमय घडावं म्हणून आपण आपल्या घरात देवाच्या समोर मंगल कलशाची स्थापना करत असतो। आता या मंगल कलशामध्ये काय एवढं महत्व आहे, या मंगल कलशामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे वास करतात आणि नारळ जे शुभतेचं प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे, या सगळ्यांचं एकत्रित स्वरूप या मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची असते। आता तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही पहिल्या माळीला स्थापना करायची आहे, ज्यांना मासिक धर्म आला असेल, ज्यांना विटाळ सूतक असेल, त्यांनी या नवरात्रीमध्ये कुठल्याही माळीला तुम्ही घटस्थापना करू शकता, पण ज्यांना संपूर्ण नवरात्रीमध्ये सूतक असेल तर त्यांनी कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी आपल्याला आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे। मंगल कलशाची स्थापना कोण करू शकतो, तर अगदी कोणीही करू शकतो। मी प्रेग्नेंट आहे, मी करू शकते का, तर हो तुम्ही करू शकता, किंवा ताई मी विधवा आहे का, सगळ्या सेवा महिला करू शकता असं अजिबात नाही आहे। आता बऱ्याच वेळा असं होतं की मासिक धर्माचा तुमचा चौथा किंवा तिसरा दिवस असेल आणि घटस्थापनेच्या दिवशी, तर तुमचा तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर आपल्याला सेवा करता येत नाही, मग अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या माळीला किंवा अगदी तिसऱ्या माळीला, पाचव्या माळीला तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही करू शकता। कारण या संपूर्ण नवरात्रीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं, म्हणून कुठल्याही माळीला तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची असते। बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा मंगल कलशाची स्थापना करतो की ताई नारळाला तडा गेला, नारळाला तडा जाणं हे असं असतं की आपल्यावर येणारं वाईट संकट, आपल्यावर येणारी जी बाधा आहे ती नारळ स्वतः शोषून घेत असते। नारळामध्ये सकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याची खूप जास्त ताकद असते आणि तेवढीच ती नकारात्मकता ऊर्जा सुद्धा शोषून घेते। म्हणजेच काय, आपल्या आपल्या जर आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडणार असेल तर म्हणतो ना की याचं विघ्न एखाद्या व्यक्तीवर आलं किंवा नारळावर आलं, जेव्हा तुळस सुद्धा सुकते तेव्हा असं म्हटलं जातं की घरात काहीतरी बाधा होती की जी सगळी ती तुळशीवर आली। तर ह्याच पद्धतीने सौभाग्य देणारा हा मंगल कलश आपल्याला कसा स्थापन करायचा त्याच्याबद्दलच माहिती घेणार आहोत। तर चला, तर मंगल कलशाची स्थापनेच्या आधी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते। तर नारळ लागणार आहे, त्याच्याबरोबर एक कलश पाहिजे आपल्याला, तांब्याचा पाहिजे। आणि आता स्थापना करण्याच्या आधी खूप सोपं आहे, काही जास्त तुम्हाला करायची गरज पडणार नाही। आता व्हिडिओमध्ये मी बडबड करते, तुम्ही काय करायचं, तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं किंवा ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाईचे ह्या मंत्राचा जप करायचा। कलश कधीही डायरेक्ट जमिनीवर त्याचा स्पर्श होता कामा नये। एक डिश घ्या, त्याच्यावर तांदूळ घ्या। आता तांदूळ याच्यात तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालतं किंवा फक्त पांढरे तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरी चालतं किंवा लाल तांदूळ घेतले तरी चालतात। तर इथे मी लाल तांदूळ घेतलेले आहे, हे तांदूळ घेतले आहे, त्याच्याबरोबर हा कलश आहे। तर ह्या कलशामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते तुम्हाला सांगते बघा। हा कलश पाण्याने भरलेला आहे, हा कलश मी इथे असा ठेवला। आता ह्या कलशामध्ये आपल्याला 1 रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे। 1 रुपया सुपारी हळदी कुंकू आणि अक्षदा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर 1 फुल कलशात टाकायचं आहे। हे सगळं करताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायला मात्र विसरू नका। इथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला। स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, म्हणून आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे।
तर बघा इथे मी स्वस्तिक काढलेले आहे आणि चारही दिशाने आपल्याला छानपैकी रेषा उमटून घ्यायच्या आहे. कुंकवाने पाच रेषा आपल्याला काढून घ्यायच्या आहे. रेषा ह्या पाच काढाव्या किंवा सात काढाव्या, पाच काढल्या तरी चालेल आणि सात काढल्या तरी चालेल, पण रेषा काढताना खालून वरती ह्या दिशेने आपल्याला काढून घ्यायच्या आहे. विड्याची पानं ठेवायची आहे. आता लक्षात घ्या, प्रत्येक बऱ्याच वेळा असं होतं की विड्याची पानं फार लवकर खराब होतात म्हणून ती आपल्याला वारंवार बदलावी लागतात. तुम्ही आंब्याची डहाळे ठेवले तरी चालेल. बघा आता इथे मी पाच विड्याची पानं घेतली आहे. पानं पण घेण्याच्या आधी ते स्वच्छ धुवायचे, ते ना स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहे, नंतर विड्याची पानं ठेवायची आहे. आता ही विड्याची पानं अशी छान पद्धतीने ठेवल्यावर त्याच्यावर आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचं आहे. आता ह्या विड्याच्या पानाच्या ऐवजी तुम्ही आंब्याचे डहाळे पण ठेवू शकता. विड्याची पानं का घ्याय म्हणजे आंब्याचे डहाळं का घ्यायची, विड्याची पानं लवकर खराब होतात, आंब्याची डहाळं जास्त लवकर खराब होत नाही. बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपल्याला विड्याची पानं पण नाही घेत आणि आंब्याचे डहाळं पण नाही घेत, डायरेक्ट तुम्ही ह्या कलशावर तुम्ही नारळ ठेवू शकता, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो. तुम्हाला ते शक्य असेल तर ते तुम्ही करा, पण मी नेहमी पानं ठेवत असते. आता हे पानं कधी बदलायची, काय बदलायची याच्यावर तुम्हाला सविस्तर माहिती देते, तोपर्यंत आपल्याला हे नारळ असं ठेवायचं आहे. नारळ ठेवताना शेंडा नेहमी वरती असावा ह्या पद्धतीने. ही झाली आपली अतिशय साधी सोपी कलशाची मांडणी. आता ह्या कलशाला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे. एक फूल तुम्हाला ठेवायचं आहे, लाल फूल असेल तर अतिशय उत्तम, किंवा कुठलंही फूल तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने. आणि काहीच करायचं नाही, हा कलश असाच ठेवायचा असतो. रोज जेव्हा आपण दिवाबत्ती करत असतो, देवाला देवाची पूजा करत असतो, तेव्हा ह्या फक्त कलशाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं आणि धूपदीप ओवाळायची असते. आता कलश कुठे ठेवायचा सगळ्यात महत्त्वाचं, तर कलश हा देवाच्या उजव्या बाजूने ठेवायचा असतो, म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने. कलश हा देवघरातच ठेवायचा. काही आमच्या देवघरात जागा नाही, आम्ही कुठे ठेवू, तर तिथे कुठेतरी जवळपास जागा बघा, देवघरातच कलश ठेवायचा. मग ते आम्ही खाली ठेवू शकतो का? खाली ठेवताना पण तो जमिनीवर त्याचा स्पर्श होणार नाही आहे, म्हणून खाली छोटासा जो आपल्या चौरंग असतो किंवा पाट असतो तो ठेवायचा आणि त्याच्यावर त्याच्यावर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. आता हे झाल्यानंतर पाणी कधी बदलायचं, आपल्याला कलश कधी स्वच्छ करायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आता हे जे तांदूळ आहे, हे पाणी तर आधी आपण एक वार ठरवून द्यायचा. कधी मंगळवार जर समजा दर मंगळवारी पाणी बदलायचं, किंवा दर शुक्रवारी पाणी बदलायचं. मंगळवारी जर कधी अडचण आली किंवा जर तुम्ही गावाला गेलात तर तुम्ही पाणी त्या दिवशी बदलू शकता, किंवा नंतरचा मंगळवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवार तुम्ही पाणी बदलू शकता. हे जे तांदूळ आहे, तर हे तांदूळ जर तुम्हाला वाटले खूपच खराब झालेले आहे तर पक्ष्यांना घालून द्या आणि नवीन तांदूळ घ्या. आता हे तांदूळ कधी बदलायचे, तर पौर्णिमेला तांदूळ बदलायचे असतात. संपूर्ण कलश आपल्याला नवीन स्वच्छ धुऊन तो बदलायचा असतो. आता जर मंगळवारी दर मंगळवार ते मंगळवार तुम्ही जर पाणी बदलणार असाल तर काय करायचं, जेव्हा तुम्ही पाणी बदलणार असाल अर्थात तेव्हा हा कलश स्वच्छ धुऊन घ्यायचा, नंतर स्वच्छ पाणी त्याच्यात भरायचं, जसं मी तुम्हाला आत्ता करून दाखवलं त्याच पद्धतीने करायचं. नागलीची पानं हे केव्हा बदलायचे, जेव्हा जेव्हा ते तुम्हाला वाटतंय की खराब होत आहे, दोन तीन दिवसात ते खराब होऊन जातं, किंवा जर तुम्ही जर आंब्याची डाळ जरी ते कधी बदलायचे तर तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की ते खराब होतार आहे तेव्हा तुम्ही ते बदलू शकता. याच्याबरोबर आता नारळ कधी बदलायचं, तर बघा नारळ पौर्णिमेला बदलायचं असतं, पण समजा नारळ खराब झालं त्याच्या आतच जर नारळा तडा गेला, घाबरू नका. नारळ ही नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं, म्हणून नारळाला जरी तडा गेला तरी घाबरू नका. तो ते तेव्हा हात्या पाण्यात किंवा निर्माल्यात तुम्ही विसर्जन करू शकता, नवीन नारळ घ्या. आता महिनाभर जरी तुमचं नारळ चांगलं असेल तर किंवा नाही नारळ चांगलं आहे तर बदलायची गरज नाही, पण जर तुम्हाला वाटलं की खूपच खराब झालं आहे तर तुम्ही बदलू शकता. हे झाल्यानंतर रोज ह्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची असते. आता ह्या कलशाचं महत्त्व तुम्हाला सांगते. कलशाचा आता थोडंसं वरती तुम्हाला घेऊन दाखवते. कलशाचा हा जो वरचा भाग आहे हा भगवान विष्णूंचा भाग आहे. जो मानेचा भाग आहे हा जो वरचा भाग आहे हा भगवान विष्णूंचा भाग आहे. जो मानेचा भाग आहे
तर हा भगवान शंकरांचा भाग आहे. आधी आतमध्ये जल आहे, जल म्हणजे ही जलदेवता आहे, आणि त्याच्या खाली हा तर खालचा भाग आहे हा ब्रह्मदेवतांचा भाग आहे. आणि नारळ, नारळ हे शुभदेचं चिन्ह आहे. माता लक्ष्मी स्वरूप आपण ह्या नारळाची पूजा करत असतो. एवढ्या सगळ्या गुणांनी संपन्न अशा मंगल कलशाची स्थापना आपल्याला आपल्या घरात आवर्जून करायची आहे. ह्या मंगल कलशाची स्थापना केल्यावर आपल्याला ब्रह्मांडाकडून येणारी जी ऊर्जा असते ती खूप जास्त प्रमाणात ती आपल्यापर्यंत येते. आणि तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असता आणि तुमच्याकडे जर मंगल कलशाची स्थापना केली असेल तर त्या सेवेचं खूप जास्त प्रमाणात आपल्याला फळ मिळत असतं. त्याची खूप जास्त प्रमाणात हजारपट आपल्याला त्याचं फळ मिळत असतं जेव्हा तुम्ही घरात मंगल कलशाची स्थापना करत असता. म्हणून काहीही मनात शंका न आणता की आमच्या घरात कोणी केलेली नाही ना, आम्ही करू का, करू शकता, काही होणार नाही, होणार तर चांगलंच होणार, वाईट काही पण होणार नाही. तुम्ही आता बघितलं मंगल कलशाची स्थापना कशी करायची. जो नारळ आहे तो नारळ तुम्ही जर त्याला तडा गेला तर तुम्ही तो अर्थात विसर्जन करायचा, निर्माल्यात टाकायचा, की कारण पाण्याचं प्रदूषण होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पण जर त्या नारळाला जर कोंब आला तर अर्थात त्याचं झाड लावा तुम्ही. नारळ एकदम सुकणार नाही याची काळजी घ्या, कारण जरी 8 दिवसातून आपण एकदा पाणी बदलत असतो तरी सुद्धा त्या नारळाचं पाणी एकदम पटकन संपल्या जातं, आटल्या जातं, मग काय होतं, तो जो वरचा नारळ आहे तो कोरडा पडून जातो. त्याच्यासाठी दररोज जेव्हा देवपूजा करतो ना, रोज नारळाला, नारळ जर तुम्ही म्हणजे समजा 1 दिवसाआड ते जे श्रीफळ आहे ते थोडस वरती घ्यायचं, खाली बघायचं पाणी आहे का, जर कमी वाटलं तर टाकावं, कारण जेवढं खालून त्याला पाणी येईल तेवढं तो नारळ टवटवीत राहील, नाहीतर काय होईल, मग तो नारळ सुकून जाईल. म्हणून आपणच काळजी घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी असं असतं की अगदी 4-5 महिने नारळ बदलत नाही, तर हरकत नाही, कारण जर नारळ चांगला असेल तर बदलायची गरज नाही. काही ठिकाणी असं आहे आपण बघतो की त्या नारळाला कोणी लोक शेंडा काढतात, कोणी काढत नाही, प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. तुम्ही त्याचे नारळाचा शेंडा काढलाच पाहिजे असं नाहीये, किंवा काढाच असं सुद्धा काही नाहीये. काही ठिकाणी असं असतं की संपूर्ण ओला कपडा असतो, लाल कलरचा ओला कपडा त्या नारळाला बांधलेला असतो. त्याचं कारणच हे असतं की नारळ हे व्यवस्थित टिकावं त्याच्यात पाणी, कारण नारळात पाणी असतं. आणि सारखा तिथे ठेवून बघा, जर तुम्ही मंगल कलशाची स्थापना जर तुमच्या घरात असेल आणि 2-3 दिवस तुम्ही लक्ष नाही दिलं तर ते जे कलशातलं पाणी ना ते अर्ध होत राहतं, कारण ते पाणी आटून जातं. त्याच्यासाठी वारंवार चेक करायचं, नाही ना रोज आपल्याला शक्य, तर 1 दिवसाआड तरी चेक करायचं की त्या नारळाच्या त्या कलशामध्ये पाणी आहे. कमी वाटलं तर पाणी टाकावं, आणि अर्थात नारळाचा जो शेंडा वरचा वरती त्याची आपण दिशा करतो तो खालचा भाग आहे तो पाण्याखालीच असावा, की जेणेकरून त्या पाण्याचा तो काही म्हणजे तो काही ओलसरपणा आहे हा संपूर्ण वरतीपर्यंत जातो. कारण पहिले 4-5 दिवस नारळ एकदम ताजतवानं आपल्याला टुकटुकीत दिसतं, ते जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्ण त्या नारळाच्या आसपास दिसतं. 4-5 दिवस झाले की तो नारळ कोरडा पडला जातो, कारण खालून त्याला पाणी नाही. म्हणून अगदी रोज तुम्ही नारळ, काही आम्ही रोज नारळ हलू शकतो का, हरकत नाही. ज्यांच्या देवघरात जागा नाहीये की रोज आम्हाला तिथे आम्हाला साफसफाई करायची आहे, तर अश्वास आपण मंगल कलश हालू शकतो असं अजिबात नाहीये. अगदी नारळाचं पाणी काही ठिकाणी दररोज नारळाचं पाणी बदललं जातं, खाली जे मंगल कलशाचं पाणी आहे ते बदललं जातं, तुम्ही करू शकता, हरकत नाही. थोडक्यात काय, ते जे नारळ आहे ना ते टवटवीत राहण्यासाठी त्या पाण्याची पण काळजी घेणं आपल्याला तेवढंच बंधनकारक आहे. अगदी मासिक धर्म आला तर 3-4 दिवस आपण त्याला हात लावत नाही, पण नंतर चेक करून त्याच्यात भरपूर पाणी ठेवा. तुम्ही एकदा करून बघा, जर तुम्ही संपूर्ण 8 दिवस किंवा एखादा महिनाभर त्या नारळाची जर तुम्ही काळजी घेतली तर ते नारळ संपूर्ण ओलसर असतं, संपूर्ण दिवस म्हणजे ते संपूर्ण महिनाभर ओलसर असतं. आणि आपण जर कधीतरी बघतोय कधीतरी करतोय मग ते नारळ पूर्ण असं सुकून जातं आणि त्याला काहीही अर्थ नाही. म्हणून त्या सौभाग्य देणाऱ्या त्या नारळाची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता हे तुम्ही जे मंगल कलशातलं जे काही पाणी आहे ते अगदी संध्याकाळी बदललं तरी चालेल, रात्री 10 आणि 11 करू नका. सकाळी नाही शकतो, बायका वर्किंग आहे, संध्याकाळी पण तुम्ही करू शकता. नाहीतर रोज बघायचं, थोडं थोडं पाणी आपण टाकत राहायचं, वाटलं ना की पाणी झालंय आता कमी तर टाकावं या पद्धतीने. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते, आई भगवतीच्या चरणी मी रुजू करते. आणि आज चवळी ते सांगू दे, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.